नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील दरवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो संपूर्ण अंकगणित या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आणि संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमत्ता या दोन्ही व्हिडिओ लेक्चर सिरीजचे कम्प्लीट प्रत्येक टॉपिकवरील व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत ते तुम्ही बघतच असाल आणि प्रॅक्टिस पी डी एफसुद्धा सॉल्व्ह करत असाल कारण की प्रत्येक पी डी एफ नंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक प्रोमोसीस या टेलिग्राम चॅनलवर एक पी डी एफ देण्यात येते आणि आज खूपच महत्त्वाचा बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने आपण एक टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे काय शेकडेवारी पर्सेंटेजचे कॅल्क्युलेशन्स अनेकांना या टॉपिकची भीती वाटते पण अगदी सोपा हा टॉपिक तुमचा होणार आहे बेसिकपासून मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार की कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने प्रकारे आपल्याला सॉल्व करायला हवेत शेकडेवारी किंवा पर्सेंटेज तर सर्वप्रथम आधी आपण कॉन्सेप्ट समजूया ओके पुढील भागातही पर्सेंटेजेस असेल आणि त्यामध्ये आपण शॉर्टकट्स ट्रिक्स बघणार आहोत तर हा व्हिडिओ क्रमांक चौदामध्ये आपण आज शेकडेवारी कंटिन्यू करूया तर शेकडेवारी किंवा इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो पर्सेंटेज ओके याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो पर सेंट जर या शब्दांना आपण डिवाईड केलं तर पर म्हणजे काय प्रति प्रती म्हणजे एक आणि सेंट हे सेंचुरीपासून आलेलं आहे सेंच्युरी म्हणजे किती शंभर म्हणजे एक शंभराला किती याचा सिम्पल अर्थ होतो शेकडेवारीचा सिंपल अर्थ आहे हो शंभरपैकी किती ओके आऊट ऑफ हंड्रेड आऊट ऑफ हंड्रेड याचाच अर्थ काय पर्सेंटेज होतो किंवा शेकडेवारी होतो कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने आपल्याला कोणता भाग बघायचा आहे तेसुद्धा आपण बघूया पण हे डेफिनेशनविषयी थोडीफार आणखी एक्झाम्पल्सच्या दृष्टीने आपण समजून घेऊया डेफिनेशनला समजा तुम्ही एक परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतील एकूण गुणांची संख्या आहे पन्नास आणि पन्नासपैकी तुम्हाला चाळीस गुण प्राप्त झाले ओके तुम्हाला किती गुण मिळालेत चाळीस गुण मिळालेत आणि तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला किती पर्सेंट मार्क्स मिळालेत मग मा कशाप्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा तर पन्नासपैकी चाळीस आणि आपण म्हटलेलं आहे शेकडेवारीच्या डेफिनेशनमध्ये की शेकडेवारी म्हणजे काय शंभरपैकी किती तर जर ऐवजी पेपर जर शंभर मार्कांचा असता तर तुम्हाला किती गुण मिळाले असते आणि हे जितके गुण तुम्हाला शंभरपैकी मिळाले असते त्यालाच आपण म्हणतो पर्सेंट किंवा शेकडा ओके तर पन्नासला आपण पन शंभर केलं तर कितीने गुणाकार केला दोनने गुणाकार किंवा भागाकाराचा उपयोग आपण करू शकतो समजण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय छेदामध्ये दोनने गुणाकार केला म्हणून अंशामध्ये सुद्धा आपण दोनने गुणाकार केला असता म्हणजे शंभरपैकी किती मार्क्स मिळाले असते ऐंशी यालाच आपण लिहितो एटी पर्सेंट यालाच आपण काय लिहितो एटी पर्सेंट म्हणजे बघा एकछेद शंभराच्या ऐवजी आपण कोणता चिन्ह वापरलेला आहे पर्सेंटेजचा चिन्ह वापरलेला आहे म्हणजेच पर्सेंटेजच्या चिन्हाची किंमत किती असेल छेद शंभर हे आपल्याला लक्षात घ्यायचं पण प्रत्येक वेळी आपण अशा प्रकारे गुणाकार भागाकार करत बसणार नाही आपल्याला प्रश्नचिन्हाची व्हॅल्यू काढायची होती मग प्रश्नचिन्हाची किंमत काढायची असेल तर हे जे शंभर आहेत ते आपण डावीकडे शिफ्ट करू शकतो जर शंभर डावीकडे शिफ्ट केले तर भागाकाराचे कशामध्ये येणार गुणाकारामध्ये येणार ओके त्यामुळे आता दोन मी महत्त्वाचे नियम तुम्हाला इथे सांगतो आहे ते तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत त्याच नियमांनी प्रश्न पण सॉल्व्ह करायचे आहेत तर पर्सेंटेजमध्ये लक्षात घ्या कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करायचं असेल किंवा पर्सेंटेज काढायचं असेल तर त्या संख्येला कितीने गुणाकार करावा लागतो शंभरने गुणाकार करावा लागतो हे सर्वात महत्त्वाचं एक पहिलं रिलेशन कोणतीही संख्या असू हो द्या समजा अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आला की तीन छेद पाच म्हणजे किती पर्सेंट तर कोणतीही संख्या हो? असो पर्सेंटेजमध्ये असो डेसेमलमध्ये असो किंवा नैसर्गिक संख्या असो आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या संख्येला कितीने हो गुणाकार करावा कर लागेल शंभरनेच गुणाकार करावा लागेल पाचने जर शंभर हे कॅन्सलेशन केले तर वीस वेळा कॅन्सलेशन होतील आणि यालाच आपण किती लिहिणार सिक्स्टी पर्सेंट ओके दुसरे एक पुन्हा एक्झाम्पल इथे घेऊ आपण दोन बरोबर किती पर्सेंट अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर याचेही उत्तर आपण कशाप्रकारे घडणार कोणत्याही संख्येला जर पर्सेंटेजमध्ये रूपांतरित करायचं असेल तर इन टू हंड्रेड करणार म्हणजेच किती पर्सेंट असणार दोन म्हणजे टू हंड्रेड पर्सेंट तर हा पहिला नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कोणत्याही संख्येला पर्सेंटेजमध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर आपण हंड्रेडने मल्टिप्लाय करतो आणि जर पर्सेंटेज काढायचा असेल कोणत्याही संख्येचा फॉर एक्झाम्पल आता इथून आपण पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशनचे एक्झाम्पल सुरुवात करूया ओके सपोज अशा प्रकारे म्हणण्यात आलं असेल एकशे चौऱ्याऐंशीचा बारा टक्के अशा प्रकारचे प्रश्न येतात एकदम सोपा प्रश्न आहे पण सोप्यापासूनच डिफिकल्ट प्रश्नांपर्यंत आपल्याला पोचायचा आहे तर याचा अर्थ काय होणार सॉल्व्ह करताना आपण कशाप्रकारे सॉल्व्ह करणार वन एटी फोर चा म्हणजे काय गुणाकार आणि बारा पर्सेंट आपण याआधीच बघितलेलं होतं पर्सेंटेजचं चिन्ह कशाच्या बरोबर असतो छेदामध्ये जर आपण शंभर लिहिले तर ह्या पर्सेंटेजच्या चिन्हाची आपण किंमत मांडली प्रकारे याचा अर्थ होतो तर पर्सेंटेजच्या चिन्ह काढून छेदामध्ये किती लिहावे लागतात हंड्रेड तर शंभर आपण छेदामध्ये लिहिले तर आता हा सिम्पल कॅल्क्युलेशनचा प्रश्न झालेला आहे गुणाकार आणि भागाकाराचा हा चिन्ह सॉरी प्रश्न इथे रूपांतरित झालेला आहे कॅन्सलेशन आपण करू शकतो समजा आपण कॅन्सलेशन केलेत तर बघा इथे महत्त्वाचा एक नियम तुम्हाला लक्षात येणार आहे चारने जर भाग दिला तर चार त्रिक बारा आणि चारने जर भाग दिला तर चार पंचवीस वेळा कॅन्सलेशन होतात एकच कॅन्सलेशन होतात आता पुढे कॅन्सलेशन पॉसिबल नाही आहे त्यामुळे आपण काय करणार वन एटी फोर इंटू थ्री करणार आणि त्याला पंचवीसने भाग देणार म्हणजे पंचवीसने भाग देण्याचे हे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आपल्या पुढे येणार ओके okay, मग हे अवॉईड करण्यासाठी आपण काय करू शकतो जर आपण कॅन्सलेशन केले नसते तर जास्त बेटर असते कारण की छेदामध्ये जर शंभर असेल तर दोन नंतर दशांश चिन्ह लावून आपण कॅन्सलेशन करू शकतो त्यामुळे इथे कॅन्सलेशन करणे आपण कॅन्सलेशन कशासाठी कशासाठी करतो की प्रश्न आपला सोपा व्हावा पण इथे तर प्रश्न पुन्हा डिफिकल्ट झालेला आहे त्यामुळे पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि तुम्ही नोटसुद्धा करू शकता की शून्याने शून्य जर कॅन्सल होत असेल शून्याने जर शून्य कॅन्सल होत असेल तरच कॅन्सलेशन करायचे पर्सेंटेजमध्ये अदरवाईज कॅन्सलेशन करायचे नाही सरळ सरळ आपण डेसिमल डेसेमल पुट करू शकतो दोन शून्य छेदामध्ये असतील तर दोन नंतर उत्तरामध्ये डॉट लावू शकतो एक शून्य असेल छेदामध्ये तर एक नंतर डॉट आपण लावू शकतो तर त्यामुळे अशा प्रकारे हे कॅन्सलेशन करायचे नाही शून्याने शून्य जर कॅन्सल होत असेल तरच कॅन्सलेशन आपल्याला करायचे आहेत मग या प्रश्नामध्ये कशाप्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो वन एटी फोर इंटू ट्वेल्व डिवायडेड बाय हंड्रेड पर्सेंटेजच्या चिन्ह काढून आपण छेदामध्ये शंभर येला सरळ सरळ या संख्येचा गुणाकार करायचा बार चौ अठ्ठेचाळ हातशे चार बारी अटी शहाण्णव आणि चार शंभर हातशे दहा बारा एक बारा आणि दहा किती बावीस आणि छेदामध्ये दोन शून्य आहेत त्यामुळे दोन नंतर दोन अंकांनंतर दशांश शून्य लावावं लागेल म्हणजे फायनल आन्सर किती येणार बावीस पॉईंट शून्य आठ म्हणजे जर सिम्पल अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर पर्सेंटेज काहीही नसून फक्त गुणाकार आहे आणि दोन नंतर फक्त दशांशिन्ह आपल्याला मांडायचं आहे ओके तर हा पहिला प्रश्न तुम्हाला नक्कीच समजलेला असेल समजलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आता बघा प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्नचिन्हांच्या जागा ज्या आहेत त्या चेंज होऊ शकतात इथे क्वेश्चन मार्कची जागा उजवीकडे होती ती या बारावरही येऊ शकते किंवा एकशे चौऱ्याऐंशीवरही येऊ शकते पण तो दुसऱ्या प्रकारचा प्रश्न तयार होणार नाही प्रश्नचिन्हाची जागा चेंज झाली याचा अर्थ असा होत नाही की प्रश्न बदललेला आहे किंवा नवीन प्रकारचा प्रश्न तयार झालेला आहे सिम्पल कॅल कॅल्क्युलेशन ट्रिक्स तशाच प्रकारचे असतील uh, कॅल्क्युलेशन आपल्याला सि सिमिलर करायचे आहेत प्रश्नचिन्हाची जागा बदलली तरी चालेल ओके okay, पुन्हा काही एक्झाम्पल्स आपण इथे कॅल्क्युलेट करूया प्रश्न क्रमांक दोन समजा अशा प्रकारे असेल दोनशे पन्नासचा पंचेचाळीस टक्के ओके okay. तर इथे आपण आता कॅन कॅल्क्युलेशन करताना काय करणार दोनशे पन्नास चा म्हणजे गुणाकार पंचेचाळीस पर्सेंटेजचा चिन्ह काढून छेदामध्ये शंभर आता हे शंभर पंचेचाळीसच्या छेदामध्ये लिहा किंवा दोनशे पन्नासच्या छेदामध्ये लिहा काहीही फरक पडणार नाही ओके तर कॅन्सलेशन करूया आपण शून्याने शून्य कॅन्सल आता कॅन्सलेशनची आवश्यकता नाही कारण की पाचने जर कॅन्सलेशन केले तर दोन छेदामध्ये येतील मग दोनने पुन्हा भाग द्यावा लागेल तर तितकी कॅल्क्युलेशन्स आपण करत बसायचे नाही सरळ सरळ गुणाकार करायचा पंचवीस पाचा एकशे पंचवीस हातशे बारा पंचवीस चौ शंभर आणि बारा एकशे बारा ओके गुणाकार आलेला आहे आणि छेदामध्ये आता एकच शून्य आहे त्यामुळे उजवीकडून एका अंकानंतर दशांश चिन्ह लावायचा म्हणजे एकशे बारा पॉईंट पाच हे या प्रश्नाचे उत्तर येईल ओके तर पुन्हा आपण विविध प्रकारचे प्रश्न पुढेही सॉल्व्ह करूया तर आता प्रश्न क्रमांक तीन यानंतर ज्यामध्ये प्रश्नचिन्हाची जी जागा आहे ती आपण चेंज करणार ओके okay. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न जर मी लिहिल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न सॉल्व्ह करू शकता प्रश्न क्रमांक तीन इथे आता आपण कन्सिडर करूया एक्सचा एकशे वीस टक्के बरोबर तीनशे साठ एक्सचा वीस टक्के बरोबर काय तीनशे साठ तर आता प्रश्नचिन्ह सुरुवातीच्या प्रश्नामध्ये इथे होता आता तो इथे शिफ्ट झालेला आहे काही प्रॉब्लेम नाही आपली मेथड त्याच प्रकारची असेल जशा प्रकारे या आधीच्या प्रश्नामध्ये होती एक्स गुनाकार, एक बर शुन्य 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 एक एक चा म्हणजे गुणाकार एकशे वीस भागीला किती तीनशे सॉरी भागीला शंभर बरोबर तीनशे साठ आता बघा शून्य शून्य कॅन्सल आणि बाकी जितकेही आहेत ते आपण राईट साईडला शिफ्ट करूया कारण की एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे ज्या संख्येची आपल्याला किंमत काढायची आहे ज्या वेरियेबलची किंमत आपल्याला काढायची आहे ते एकटेच ठेवावे लागेल त्याच्यासोबत जितक्याही संख्या असतील त्या उजवीकडे शिफ्ट होतील ओके तर म्हणून एक्स इथेच ठेवणार आणि बारा आणि दहा दुसरीकडे शिफ्ट करणार तर दहा भागाकारामध्ये आहेत म्हणून बरोबरच्या चिन्हाच्या दुसरीकडे जाऊन गुणाकार होणार आणि बारा गुणाकारामध्ये आहेत तर ते छेदामध्ये येणार म्हणजे डिवाईड होणार आता कॅन्सलेशन आपण करू शकतो बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस शून्यचा शून्य म्हणजे तीस गुणीला दहा बरोबर किती तीनशे आय होप की तुमचं पण उत्तर तीनशे चाललं असेल ठीक आहे पुढील प्रश्न आपण प्रॅक्टिस करूया त्याआधी तुम्हाला एक बॅचेसविषयी सूचना याआधी मी व्हिडिओमध्ये दे देण्यात आले दिलेली आहे की पूर्ण व्हिडिओज तर तुमच्यासाठी अपलोड करण्यात आलेले आहेत पण तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिसमध्ये राहायचं असेल पुन्हा हे कॉन्सेप्ट समजून घ्यायचे असतील प्रिवियस इयरचे क्वेश्चन समजून घ्यायचे असतील तर एक बॅच सुरू होत आहे त्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय मंथली फीसच्या हिशोबाने ही बॅच सुरू होत आहे थ्री नाईंटी नाईन पर मंथ संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमत्ता ऑल इन वन बॅच म्हणजेच इझी लेवलपासून पोलीस भरती सरळ सेवा रेल्वे ग्रुप डीपासून राज्यसेवापर्यंत ये जेही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बॅच खूप महत्त्वाची आहे किंवा तुम्ही भरपूर सराव या बॅचमध्ये करू शकता आणि अंकगणित व बुद्धिमत्ता यांची जी भीती आहे ती नेहमीसाठी दूर करू शकता ओके तर इतर विद्यार्थ्यांनाही सुद्धा तुम्ही या बॅचचा लाभ घेण्यास सांगू शकताय कारण की तीनशे नव्याण्णव पर मंथ म्हणजे खूप जास्त फीस नाही दोन ते तीन महिन्यातही कोर्स कंप्लीट होत असेल किंवा प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित होत असेल तरीही तुम्हाला हजार बाराशे रुपयामध्ये पूर्ण सिलेबस दोन्ही विषयांचा कवर करता येईल ओके तर पुढील प्रश्न आपण आता ही बॅच जी आहे ती ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून होणार आहे लाईव्ह साडेसात वाजता असेल दररोज क्लासेस सतरा ते वीस मध्ये आपण ही बॅच स्टार्ट करतो आहे लिमिटेड म्हणजे लिमिटेड कालावधीसाठीच आहे ही बॅच सर्व बॅचेस अशा प्रकारे मंथली बेसिसवर नसणार त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता साडेसातला ही बॅच ठेवण्यामागचं कारण एकच की जे जॉब गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनासुद्धा ही बॅच अटेंड करता यावी आता पुढील प्रश्न बघा थोडे डिफिकल्ट लेवलचे पण असतील पण त्याआधी पुन्हा एक प्रश्न आपण अशाच प्रकारचा बघूया प्रश्न क्रमांक चार अगेन हे जे प्रश्न आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच आपण बघूया एक्सचा एक्स, एक्स पर्सेंट बरोबर एटी येत असेल तर यावरून कशा प्रकारे आपण सॉल्व करणार पाचशे चा म्हणजे गुणाकार एक्स पर्सेंटेजचे चिन्ह काढून आपण छेदामध्ये किती लिहिणार शंभर बरोबर किती ऐंशी एक्सची किंमत काढायची आहे त्यामुळे एक्स इथेच ठेवणार हे दोन शून्य दोन शून्य ते कॅन्सल करूया आणि बाकी सर्व संख्या शिफ्ट करूया तर इथे एकच संख्या शिफ्ट होईल एक तर शिफ्ट करण्याची आवश्यकता नाही पाच गुणीला एक्स आहे पाच दुसरीकडे जाऊन दुसरीकडे शिफ्ट होणार तर ते भागाकारामध्ये येणार आणि जर तुम्हाला पाळा पाठवंतर असेल तर सोळा पंचे ऐंशी होतात म्हणजे ऐंशीला पाचने भाग दिला तर आपलं उत्तर काय 60. सिक्स्टी okay, ओके सिम्पल प्रश्न आहेत पण सरळ सेवेमध्ये हे सिंपल प्रश्न आपल्याला कॅल्क्युलेशनच्या स्वरूपात विचारले जातात राज्यसेवेमध्ये ही एक दोनदा कॅल्क्युलेशनचे प्रश्न आलेले आहेत कंबाईनमध्ये सुद्धा तर त्यामध्ये पर्सेंटेजचा उपयोग होतो आता आपण थोडा लेंगी प्रश्न बघणार म्हणजे तुम्ही म्हणू शकता कॅ पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशनमध्ये यापेक्षा जास्त लिंगी कॅल्क्युलेशनचा प्रश्न येणार नाही म्हणजे ही लिमिट आहे ओके तर कशा प्रकारचा प्रश्न येईल बघा आधी सोपा प्रश्न घेऊ त्यानंतर डिफिकल्ट प्रश्न घेऊ चारशेचा एटी पर्सेंट मायनस दोनशे चा पंधरा पर्सेंट समजा अशा प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न काही सोपे पण आहेत हे कारण की आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत त्यामुळे काही सोपे प्रश्नसुद्धा आपल्याला सॉल्व करावे लागतील तर बघा सिम्पल आहे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत दोन वेगवेगळे प्रश्न आहेत तर दोघांचे कॅल्क्युलेशन आपण सेपरेटली करूया तर इथे काय होणार चारशे चा म्हणजे गुणाकार ऐंशी भागेला शंभर वजा दोनशे चा म्हणजे गुणाकार पंधरा भागेला किती शंभर अशा प्रकारे सिम्पल कॅल्क्युलेशन्स होतील दोन शून्य दोन शून्य कॅन्सल चार आठ बत्तीस तीनशे वीस वजा दोन शून्य दोन शून्य कॅन्सल पंधरा दोन्ही तीस दोघांचा दोघांची वजाबाकी केली तर दोनशे नव्वद हे उत्तर येईल आणि आता सर्वात डिफिकल्ट प्रश्न आतापर्यंतचा प्रश्न क्रमांक सहा आपण इथे सॉल्व करूया हा प्रश्न नक्कीच तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा पुढे कॅल्क्युलेशन तुमची जी उत्तरे आलेली असतील ती तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता एक्सा एकशे वीस टक्के प्लस सहाशे ऐंशी तीस पर्सेंट बरोबर चारशे आता प्रश्नचिन्ह जो आहे तो मध्ये आलेला असेल आय होप की तुम्ही हा प्रश्न आधी सॉल्व केला असेल आणि आता तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स बघत आहात ठीक आहे तर एक्सचा एकशे वीस टक्के आता तर एक्सची किंमत आपल्याला माहिती नाही चा म्हणजे गुणाकार एकशे वीस भागीला शंभर ओके ही ते ते हे पूर्ण एकच कॅल्क्युलेशन आहे तर जिथे एक्स येत असेल तुम्ही तिथे ब्रॅकेटसुद्धा देऊ शकता म्हणजे पर्सेंटेज म्हणजे काय की हे कॅल्क्युलेशन सुरुवातीला करायचे आहे आणि हे कॅल्क्युलेशन सुरुवातीला करायचे आहे तर ही एकच संख्या आहे कम्प्लिटली मग प्लसचा चिन्ह आहे इथे आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो सहाशे ऐंशीचा तीस टक्के तीस भागीला शंभर बरोबर किती चारशे शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल तर कशाप्रकारे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन्स देईल इथे शून्य शून्य तुम्ही कॅन्सल करू शकता दोनने सुद्धा इथे कॅन्सलेशन करू शकता बेसक बारा बे पंच दहा म्हणजे सहा एक्स छेद पाच अधिक अधिक आठ चोवीस हातचे दोन तीन सख अठरा आणि दोन वीस बरोबर किती चारशे आता बघा एक्सची किंमत काढायची आहे ज्या संख्येची किंमत काढायची असते त्याला आपल्याला एकटेच ठेवावे लागणार तर त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आता एक्ससोबत सहा आहे गुणाकारामध्ये भागाकारामध्ये पाच आहे आणि प्लसमध्ये दोनशे चार आहे तर सर्वप्रथम कोणती संख्या शिफ्ट करायची किंवा शिफ्टिंगचा क्रम कोणता असतो किंवा कोणतीही संख्या शिफ्ट केली तरी चालेल तर हे तीन प्रश्न तुमच्या पुढे आलेले आहेत तर त्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे आपल्याला नियम की शिफ्टिंगचा जो क्रम असतो तो कशा प्रकारचा असतो शिफ्टिंगचा क्रम म्हणजे उजवीकडे जर संख्या शिफ्ट करायची असतील करा तर सर्वप्रथम आपण प्लस किंवा मायनसमध्ये ज्या संख्या असतात त्या सर्वप्रथम शिफ्ट करतो आणि गुणाकार भागाकारामध्ये ज्या संख्या आहेत त्यानंतर शिफ्ट करतो आपण हे लक्षात ठेवायचं आहे बॉडमासमध्ये सुद्धा आपण हे नियम बघणार आहोत पण ह्या सध्या आता इथे कॅल्क्युलेशन्स पार्ट आलेला आहे त्यामुळे बघा शिफ्टिंगचा क्रम शिफ्टिंग मदे सर्व शिप्ट तर शिफ्टिंगमध्ये प्लस किंवा मायनस सर्वप्रथम शिफ्ट करावे लागतील तर प्लसमध्ये कोणती संख्या आहे दोनशे चार त्यामुळे दोनशे चार ही संख्या सर्वप्रथम आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या दुसरीकडे शिफ्ट करावी लागेल तर हे कॅल्क्युलेशन्स कशाप्रकारे होईल सिक्स एक्स बाय फाईव्ह दोनशे चार दुसरीकडे शिफ्ट केले तर प्लसचे काय होणार मायनस म्हणजे चारशे वजा दोनशे चार अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन असेल आणि पुढे आता मी इथेच लिहितो कॅल्क्युलेशन्स मग ही संख्या अशा प्रकारे तयार झालेली आहे पुढील कॅल्क्युलेशन सहा एक्स भागीला पाच बरोबर चारशे वजा दोनशे चार बरोबर वन नाईन्टी सिक्स आणि आता एक्सची किंमत काढायची आहे गुणाकार भागाकार एकाच वेळी आपण शिफ्ट करू शकतो गुणाकारा भागाकारामध्ये पाच आहेत तर ते गुणाकारामध्ये जातील आणि सहा गुणाकारामध्ये आहेत तर ते भागाकारामध्ये येतील आता हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता कॅन्सलेशन्स तुम्ही करू शकता ओके तर आता यांचा गुणाकार करून आपण सहाने सरळ सरळ भाग देऊ शकतो सहा पंचे तीस पुढील कॅल्क्युलेशन्स इथे थोडी जागा कमी आहे इथे मी नोट करतो एक्सबरोबर एकशे शहाण्णव गुणीला पाच पाच तीस हातशे तीन पाच नऊ पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस हातशे चार आणि पाच एक पाच आणि चार नऊ भागीला सहा सहाने जर भाग दिला तर सहा एक सहा तीन उरलेत सहा सहा छत्तीस दोन उडलेत सायंत्रिक अठरा आणि पॉईंट सहा सहा जर अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला कॅन्सलेशन्स करता येत नसतील तर भागाकाराचं चिन्ह देऊन आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकतो म्हणजे अशा प्रकारे नाईन एटीला कितीने भाग दिला सहाने अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर आपले फायनल आन्सर आहे वन सिक्स्टी थ्री पॉईंट सिक्स सिक्स तर अशा प्रकारे पर्सेंटेजचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात आपण प्रत्येकच प्रश्न प्रत्येक प्रकारचा प्रश्न इथे कवर केलेला आहे पण काही फ्रॅक्शन्स जे आहेत अपूर्णांक आहेत पर्सेंटेजमध्ये ते शॉर्टकट पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन्स करता येतात आणि ते फ्रिक्वेंटली यूज्ड फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक असतात त्यांच्या किमतीसुद्धा आपल्याला पाठांतर करायच्या आहेत तर पुढील भाग नक्की बघा व्हिडिओ क्रमांक प पंधरा ज्यामध्ये आपण जे फ्रॅक्शन शॉर्टकट कॅल्क्युलेशन्स आहेत ते बघणार आहोत पण प्रत्येक प्रश्नामध्ये शॉर्टकट कॅल्क्युलेशन्स अप्लाय होत नाहीत पण जिथे जिथे आपल्याला हे शॉर्टकट कॅल्क्युलेशन्स अप्लाय करता येतील तिथे तिथे नक्की आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स अप्लाय करायचे आहेत प्रॅक्टिस पी डी एफ जे आहे त्यामधील प्रश्न नक्की सॉल्व करा अदरवाईज इतकी जी मेहनत आपण करतो आहे व्हिडिओ बघतोय मी व्हिडिओ बनवतो आहे ती त्याचा तितका उपयोग होणार नाही त्यामुळे हंड्रेड पर्सेंट आपल्याला याचा फायदा झाला पाहिजे याचा बेनिफिट आपल्याला मिळायला हवा जेणेकरून परीक्षांमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करता यावी यासाठी नक्की सराव करा ओके थँक्यू व्हेरी मच